हाय हॅलो नमस्कार, मी जितेंद्र वाईकर पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्व खाते खाते स्वागत करतो. आपण बघताय की मी इकडे कुठल्या गर्दीमध्ये आहे आणि इकडे आमचा अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका तानाजी सोबत आहे माझ्या. तर मी का याला भेटलो आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण आत्ताच घर बंदूक बिर्याणी नावाचा एक नवीन सिनेमा रिलीज होत आहे. पुन्हा एकदा नागराज अण्णांचा हा सिनेमा आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या तानाजीचा एक महत्वाचा रोल आहे. तानाजी, सांगशील काय या फिल्म मध्ये काय आहे फिल्म? जसं आपल्या सिनेमाचं टायटलच आहे घर बंदूक बिर्याणी, तीन गोष्टींच्या आणि अगोदर कसं अन्न वस्त्र निवारा असा हा प्रकार आहे घर बंदूक बिर्याणी. रोटी कपड्यावर मका मका रोटी झालं ठीक आहे, बिर्याणी रोटी कपडा कपडा त्याच्यात ना की बंदूक हा कपडे कपड्या ठिकाणी उच्चत आहे ना. अच्छा, मक्काच्या ठिकाणी चलते पण कपड्याच्या ठिकाणी बंदूक बरं ते काय आहे की आपल्याला सागर फिरलंच कळेल. अच्छा, सागर बरं. आता याच्यामध्ये बिर्याणी हा शब्द आलाय, त्याने मला सांग की ही बिर्याणी वेज आहे की नॉन वेज? सगळं आहे, वेज पण आहे नॉन वेज पण आहे. नॉन वेज पण आहे, वेज पण आहे. म्हणजे ही बिर्याणी वेजच असेल सागर फिरला कळेल. मी वेज नॉन वेज आहे. अच्छा, हा नॉन चांगलं व्हेज नॉन व्हेज आहे त्याच्यामुळे. आणि मी पण नॉन व्हेज व्हेज आहे. आपण जरी नॉन व्हेज वाढतो काय व्हेज कन्सेप्टच नाही, कारण आपल्याला कुठला पण थोडा माणूस व्हेज नाही. आमच्या तानाजीने मस्त इकडे इंटरव्ह्यू दिलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करणार आहे की येत्या 7 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा रिलीज होत आहे, ज्याचं नाव आहे घर बंदूक बिर्याणी. प्लीज वॉच.